वेलकम टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आज न्यूज अपडेट आलेली आहे आज तीन नोव्हेंबरला एक गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आलेलं आहे डी टीचं सर्क्युलर आलेलं आहे डी टी म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची जी डेट आहे ती एक्सटेंड केलेली आहे स्टुडंट अजूनसुद्धा ज्या स्टुडंटना डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे ती मुलं पाच नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात जी लास्ट टाइम डेट तीन नोव्हेंबर होती त्यांनी आजच सर्क्युलर आलेलं आहे नवीन का तुमची जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ती पाच नोव्हेंबरपर्यंत एक्सटेंड केलेली आहे त्याच्यानंतर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती सेवन्थ नोव्हेंबरला हा डिस्प्ले होईल म्हणजे तुमचं कॅटेगरीनुसार आणि पर्सेंटेजनुसार तुमची एक मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल ती सेवन्थ नोव्हेंबरला असेल त्यानंतरसुद्धा गव्हर्मेंटने तुम्हाला सबमिशन ऑफ द दिलेला आहे म्हणजे तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील रजिस्ट्रेशन केल्यानंतर सबमिट करण्याचे स्पेशली जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत ई बी सीचे स्टुडंट्स आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट पेंडिंग असेल सबमिट करण्याचं तर ते सबमिट करू शकतात आणि गव्हर्मेंटच्या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ हो शकतात त्यासाठी त्यांनी पिरियड दिलेला आहे आठ नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर आठ नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर ह्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता देन सगळं झाल्यानंतर बारा नोव्हेंबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि त्यानंतर तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होईल म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल होप का आता डेट एक्सटेंड होणार नाही पाच तरीसुद्धा त्यांनी पाच नोव्हेंबरला स्टार मार्क दिलेला आहे तर मे बी चान्सेस आहेत पुन्हा डेट एक्स्टेंड होऊ शकते मग कदाचित ह्यावेळेस डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की आत्ताच आजच तीन नोव्हेंबरला डिप्लोमाचा जी मुलं आहेत डिप्लोमा आता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर त्यांचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे कदाचित गव्हर्मेंट आता डिसाईड करेल का याच्यापुढे ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करून न्यू ॲडमिशन फर्स्ट इयरची ॲडमिशन सुरुवात झाली पाहिजे ही न्यूज अपडेट होती आजची तीन नोव्हेंबरची तर तुमची पाच नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता आणि बारा नोव्हेंबरपर्यंत तुमची मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल